नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे मस्त असा आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि आंब्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ हे बनवतच असतो आज आपण मस्त अशी आंबावडीची रेसिपी पाहणार आहोत झटपट तयार होणारी ही वडी आहे आणि फक्त आपण ही वडी बनवण्यासाठी तीनच साहित्याचा वापर केलेला आहे जास्त काही साहित्यसुद्धा ही वडी बनवण्यासाठी अजिबात लागत नाही तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक माझे निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझे सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर ही आंबावडी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आपल्याला लागणार आहे ते दही तर हे दही मी रात्रीच लावून ठेवलेलं होतं तर हे घट्टसर दही कसं लावायचं याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्यामुळे चॅनलला नक्की भेट द्या आणि कसं लावलं हे दही याची रेसिपी नक्की पा किंवा तुम्हाला त्याची जी लिंक आहे तीसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर दही आपलं मस्त असं मलाईदार घट्टसर तयार झालेलं आहे तर तुम्ही पॅकेटवालं दही वापरलं तरीही चालेल काहीच हरकत नाही तरी पुन्हा एकदा हे दही कसं लावायचं याची मी थोडक्यात माहिती सांगते तर अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं दूध आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्याच्यानंतर साधारणतः बोट बुडेल इतकं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साधारणतः दोन चमचेवर आपल्याला दह्याचं विरजन टाकायचं आहे दही लावल्यानंतर आपल्याला दह्याचं जे भांडं आहे ते एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं आहे पाच ते सहा तास अजिबात उघडून बघायचं नाही पाच ते सहा तासानंतर आपलं मस्त असं दही लागलेलं असतं आता हे दही आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर एक गाणी घेतलेली आहे खाली एक भांडं ठेवलेलं आहे त्यावरती आपल्याला एक सुती रुमाल किंवा जो काही कपडा असेल सुती तो अंथरून घ्यायचा आहे आणि ह्या दह्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण श्रीखंडासाठी जो चक्का बनवतो ना अगदी तसाच हा चक्का आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर आता एखाद्या कपड्यामध्ये आपल्याला हे बांधून ठेवायचं आहे किंवा बांधल्यानंतर हे आपल्याला दोन ते तीन तासासाठी टांगून ठेवायचं आहे किंवा यावरती आपल्याला गाठ मारून एखादी जड वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आतील जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल तर आता यातलं जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे या सुती कपड्यामध्ये मी बांधून ठेवणार आहे आणि वरतून माझ्याकडे एक छोटासा खलबत्ता आहे तो यावरतून ठेवणार आहे जेणेकरून एक्स्ट्रास जे काही पाणी आहे ते सुद्धा निघून जाईल किंवा याला टांगून ठेवलं तरीही चालेल आता दोन तास इथे माझे झालेले आहे तर आता उकडून पाहूया मस्त असा आपला हा चक्का जो आहे हा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता ह्याला आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि साधारणतः अगदी मौसूद अशी पेस्ट तयार होईपर्यंत या याला छान असं फेटून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही किंवा दुधाचाही वापर करायचा नाही आता याला छान असं दोन ते तीन मिनटासाठी फेटून घ्यायचं आहे याचं जे टेक्स्चर आहे अगदी स्मूथ असं तयार झालं पाहिजे साधारणतः एक ते दोन मिनटं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे माझ्याकडे विस्कर आहे विस्करने मी फेटून घेणार आहे किंवा चमचाने किंवा रवी असेल रवी तर रवीने सुद्धा तुम्ही याला फेटून घेऊ शकता अजिबात जास्त काही वेळ लागत नाही फक्त ज्या काही दह्याच्या गुठळ्या असेल ते आपल्याला मोडून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप एवढं कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे तर या कंडेन्स मिल्क ऐवजी तुम्हाला यामध्ये जर साखर पावडर वापरायची असेल तर साखरसुद्धा वापरू शकता त्यानंतर एका आंब्याचा गरसुद्धा यामध्ये मी घालून घेणार आहे तर कंडेन्स मिल्क आंब्याचा गर आणि दह्याचा जो चक्का आहे या तीनच साहित्यामध्ये आपण ही आंबावडी बनवणार आहे आता सर्व जे जिन्नस आहे ते पुन्हा एकदा छान अशी फेटून घेऊया छान एकजीव झाल्याच्यानंतर मस्त असं स्मूथ असं आपलं हे जे मिश्रण आहे हे तयार झालेलं या आहे यामध्ये आपल्याला कुठलाही रंग इसेन्स किंवा वेगळं असं काही मिक्स करण्याची गरज नाही कारण आंब्यामध्ये स्वतःचा फ्लेवर असतो त्यामुळे वेगळे काही साहित्य किंवा इसेन्स किंवा कलर घालण्याची अजिबात आवश्यकता नाही त्यानंतर इथे माझ्याकडे एक केकचा टीन आहे त्यामध्ये आता हे जे सर्व मिश्रण आहे हे आपण ओतून घेऊया आणि वापण्यासाठी ठेवूया घरातलं कुठलंही भांडं तुम्ही यासाठी घेऊ शकता तर माझ्याकडे केकचा टीन होता त्यामुळे मी यामध्ये आता याला वापण्यासाठी ठेवणार आहे तुम्ही ताट त्यामध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा हे वाफा होऊ शकता आता यावरतून मी काही केशरच्या काड्या घालणार आहे पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्ही ड्रायफ्रूट घालणार असेल तर तेही घालू शकता तर मी इथे केशरच्या काड्या घालणार आहे त्यानंतर याला छान असं कवर करून घ्यायचं आहे सिल्वर रॅप पेपरने आता याला मी छान कवर करून घेणार आहे जेणेकरून वाफल्यानंतर जे वाफेचं पाणी आहे ते यामध्ये पडणार नाही जर झाकणाचा डबा घेतला तर तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता परंतु माझ्याकडे केकचा टीन होता त्यामुळे वरतून मला सिल्वर रॅप पेपरने कवर करावा लागलेला आहे इथे मी कढाईमध्ये पाणी अगोदरच उकळवून घेतलेलं होतं त्यामध्ये आता आपला मध्यम गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं हे छान असं वाफवून घ्यायचं आहे वाफल्यानंतर याला आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर वीस मिनटानंतर आपलं छान असं मिश्रण शिजलं जातं तर आता वीस मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि मी जो केकचा टीन आहे तोसुद्धा पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे जे वाफेचं पाणी आहे ते अजिबात आतमध्ये गेलेले नाही जे आहे ते सर्व सिल्वर रॅप पेपरवरतीच पडलेलं आहे त्यासाठी आपल्याला हे कवर करून मग शिजण्यासाठी ठेवायचं आहे तर आता हे मिश्रण अजून आपलं गरमच आहे लगेचच आपल्याला हे कट करता येणार नाही ना त्यासाठी आता आपल्याला हे फ्रीजमध्ये साधारणतः अर्धा ते पाऊन तासासाठी ठेवायचं आहे म्हणजे आपली वडीसुद्धा छान अशी सेट होती अर्धा ते पाऊन तासानंतर आता आपण ही कट करणार आहोत गरम असताना अजिबात कट करू नका पूर्ण थंड होऊ द्या त्यानंतरच ही कट करा आता इथे माझा अर्धा ते पाऊन तास झालेला आहे आता ही कट करून घेऊया मस्त अशा ह्या वड्या पडत आहे तुम्ही पाहू शकता कुठेही तुटत नाही गरम गरम असताना कट केला तर याच्या वड्याही व्यवस्थित पडणार नाही त्यासाठी मी आपलं जे मिश्रण आहे हे पूर्णपणे थंड होऊ द्या सेट होऊ द्या त्यानंतरच कट करा बनवायला एकदम सोपे आहे फक्त आपण यामध्ये दही वापरलेलं आहे कंडेन्स मिल्क आणि आंब्याचा गर वापरलेला आहे या व्यतिरिक्त आपण यामध्ये काहीही वापरलेलं नाही अतिशय साधी आणि सोपी अशी ही, ही वडी आहे खायला म्हणाल तर अतिशय भन्नाट आहे काढल्यानंतर ही वडी अजिबात कुठेही तुटलेली नाही तुम्ही पाहू शकता आणि ही वडी खायला म्हणाल तर अगदी चीज केक जसा असतो ना अगदी तशीच लागते फक्त हा चीज केक नव्हे तर ही आंब्याची वडी आपण बनवलेली आहे तर आता भरपूर प्रमाणामध्ये आंबेही आलेले आहे त्यामुळे आंब्याचे वेगवेगळे आपण पदार्थ बनवतच असतो त्याचप्रमाणे ही वडीसुद्धा ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तर कशी वाटली आजची ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद